ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ नांदेड यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले आहे. ग्राम पंचायत कर्मचारी यांचे ऑक्टोबर 2007 पासून आजपर्यंत थकित राहणीमान भत्ता आणि एप्रिल 2014 पासून ते 2017 पर्यंतचे 50% थकित किमान वेतन त्वरित देण्यात यावे याकरिता मागणी करण्यात आली आहे. अनेकदा तोंडी लेखी व पत्रव्यवहार करून सुद्धा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे असे सांगण्यात येते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे वेतन त्वरित देण्यात यावे यासाठी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय भेटत नाही, त्यांना उपेक्षितच ठेवले जाते असे भाकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट कॉम्रेड प्रदीप नागापूरकर यांनी यावेळी म्हणाले. या प्रसंगी कॉम्रेड के जामकर, कॉम्रेड शिवाजी फुलवळे, कॉम्रेड नागोराव पुयड, कॉम्रेड परशुराम उंडे, कॉम्रेड धोत्रे, कॉम्रेड मगरे, कॉम्रेड पावडे, कॉम्रेड गगने, कॉम्रेड शेजुळे आदी उपस्थित होते. चंद्रकांत गजलवार सह मी मिलिंद वगमारे, माइंड लाइट मीडिया.